गुड मॉर्निंग. मी अक्षता मराठी होममेकरमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे शनिवार आणि आज आम्ही सर्वजण चाललेलो आहोत लेडीज नवदेवीच्या दर्शनाला. आम्ही दरवर्षीच्या दर्शनाला जातो. मागच्या वर्षी पूर्ण कपल्समधले पूर्ण फॅमिली गेली होती, पण यावेळेस फक्त आम्ही लेडीजच आहोत, त्या पण जास्त नाही आहोत. तर मग आज तुम्हाला सुद्धा घेऊन चालते, तुम्ही सुद्धा देवीचं दर्शन करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. हे जरीमरी मंदिर आमच्याच गावातलं आहे. आमच्या घरापासून जवळजवळ 10 मिनिटाच्या अंतरावरती हे वॉकिंग डिस्टन्सपर्यंत. इथे गाडी वगैरे येऊ नाही शकत म्हणून आम्ही चालतच गेलेलो. आणि मंदिराचा परिसर पण खूप मोठा आहे. इथे दर एप्रिलमध्ये म्हणजे 30 एप्रिलला इथे यात्रा भरते. इथे मोठं वडाचं असं झाड आहे, हे सुद्धा भरपूर जुनं असं झाड आहे. इथे मंदिराच्या समोरच खूप मोठं हे ग्राउंड आहे. इथे मुलं क्रिकेट वगैरे खेळण्यासाठी येतात किंवा सकाळी वॉक वगैरे करण्यासाठी येतात. त्याच मंदिराच्या बाजूला हे दुसरं मालकाई देवीचं मंदिर आहे. आणि इथे सुद्धा हे गावाच्या शेवटच्या टोकाला आहे, कारण तुम्ही बघू शकता पूर्ण ओपन अशी शेतीच आहे इथे. आणि मंदिराची स्थापना 2000 साली झाली होती. छोटंसंच एकदम मंदिर आहे मालकाई देवीचं. आणि मंदिराचे एकदम समोरचं दृश्य आहे, इथून रेल्वे लाईन एकदम स्पष्ट दिसते. आधी जेव्हा कन्स्ट्रक्शन वगैरे नव्हतं तेव्हा आमच्या घरातून सुद्धा हे स्पष्ट दिसायचं. आमच्याच गावाच्या बाजूला उमेळा करून एक गाव आहे, तिथे साकाई देवीचं मंदिर आहे. हे सुद्धा मंदिर खूप छान आहे आणि त्याचा आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे. इथे या मंदिराचा उत्सव होता, पण तो उत्सव संध्याकाळी भरणार होता आणि आम्ही सकाळच्या वेळेस गेलो होतो, त्यामुळे मंदिरात जास्त गर्दी नव्हती. या मंदिराला जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झालेली म्हणून संध्याकाळी या ठिकाणी उत्सव होणार होता. वसईमध्येच देवतलाव या ठिकाणी हे पद्मावती देवीचं मंदिर आहे. हे मंदिर बंद होतं आणि मंदिराची चावी कोणाकडे असते आम्हाला माहिती नव्हतं, त्यामुळे मग आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं. आम्ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये नवदेवीच्या दर्शनाला जातो. त्यामध्ये डहाणूची महालक्ष्मी, केळव्याची शीतलादेवी, वज्रेश्वरी, त्याच्यानंतर खानिवड्याची महालक्ष्मी यांचा समावेश असतो. पण यावेळेस जास्त लोक नव्हते, त्यामुळे आम्ही विचार केला की आपल्या जवळजवळच्याच ठिकाणी आपण दर्शन घेऊन येऊया. आणि वसई स्टेशनच्याच पलीकडे राजावली करून एक गाव आहे, तिकडे हे मरुदेवीचं मंदिर होतं. हे मंदिराबद्दल आम्हाला आधी माहिती नव्हतं. आम्ही जाताना आम्हाला दिसलं म्हणून आम्ही विचार केला आपण इथे दर्शन घेऊया. आम्ही पहिल्यांदाच इथे आलेलो. बाजूला खूप मोठा असा तलाव होता आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप निसर्गरम्य होता. समोर डोंगर वगैरे दिसत होते. या मंदिरामध्ये येऊन खूप छान वाटलं, एकदम शांत. आजूबाजूला जास्त वर्दळ नाही, काहीच नाही, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. खूप सुंदर असा इकडचा परिसर होता. इथून दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आम्ही गेलो नायगावला. झुच्छंतर या गावामध्ये चंडिका देवीचं मंदिर आहे तिकडे. हे मंदिरसुद्धा डोंगरामध्ये वसलेलं आहे आणि इकडचा आजूबाजूचा परिसर देखील खूप मोठा आहे. आणि आम्ही मागच्या बाजूने गेलेलो होतो. इथे या मंदिरामध्ये जाण्यासाठी 2 रस्ते आहेत आणि इथे आम्हाला डोंगरामध्ये काहीतरी दिसलं. आम्हाला वाटलं की तो साप आहे. कोणी म्हातारी माणसं वगैरे असतील, लहान मुलं असतील, तर या मंदिरामध्ये जाण्यासाठी मागच्या बाजूला लिफ्टची सुविधा आहे. आपण पायऱ्याने देखील जाऊ शकतो आणि लिफ्टने देखील जाऊ शकतो. या मंदिराच्या प्रत्येक फ्लोअरच्या बाल्कनीमध्ये असे खूप मोठे मधाचे पोळे बनवलेले आहेत. आणि हे दरवर्षी मधाचे पोळे असतात, इथे भरपूर मधमाशा वगैरे मरून पडलेल्या असतात. आणि हा आहे मंदिराचा गाभारा. पूर्णपणे हे डोंगरामध्येच वसलेलं असं मंदिर आहे.
ही आहे मंदिराची पुढची बाजू. इथून सुद्धा आपण दर्शनाला येऊ शकतो आणि इथे भरपूर सिरियलचे शूटिंग्स वगैरे होतात आणि इथून पूर्ण जुचंदर गाव दिसतो. खूप छान असा व्ह्यू असतो इकडचा आणि इथे माकडंसुद्धा भरपूर येतात. मी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच असं बाहेर जाऊन व्लॉग वगैरे बनवलेला आहे त्यामुळे मला जास्त एक्सपिरियन्स नाही आहे. त्यामुळे कॅमेराचे अँगल, कॅमेरामध्ये स्टडीनेस एकदम परफेक्ट नाही आहे. त्याबद्दल प्लीज मला क्षमा करा. आणि रुद्र माझ्यासोबत आला नव्हता. रुद्र त्याच्या पप्पांसोबत घरी राहिलेला. मी फक्त अर्णवलाच घेऊन आलेली होती. बसले मग तू सांग तिला. होय तू असं बोलशील व्हिडिओ मध्ये दिसेल ते सांगतील. अरे बॅड बॉय आहे. अरे बस लवकर आता जेवण येईल. लवकर लवकर तू सांग नेहा मऊ सर. तू रिक्वेस्ट कर तिला. मग कॅन्सल तर चला कॅन्सल. केवढं कडू आहे. टॉम अँड जेरी. आता बघा आम्हाला सगळ्यांना दर्शन घेऊन खूप भूक लागली आहे. ही माझी मामी हा जिच्याबद्दल मी बोलते ती आणि आमची नवी नवरी कपल जावे नाही गं भाऊची. हॅलो नौटंकीच आहे. आणि आमची नवी नवरी आहे ती उद्याचा बंदोबस्त करायला लागली आहे. मी व्लॉग बनवण्यामध्ये खूप काय एक्सपर्ट नाही पण आय होप आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.